आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। कर्जत तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोधड महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आज जन्मस्थळ मंदिरात ह ब प दयानंद महाराज कोरेगावकर यांचे भाविका विनाच कीर्तन संपन्न झाले। जन्मस्थळ मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती। शहरातील प्रत्येक घरात घरपोहोच महाप्रसाद देण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली। कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोधड महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मस्थळ व समाधीस्थळ या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत, मात्र परंपरा जोपासण्यासाठी सालाबादाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करताना सकाळी नगरसेवक सचिन घुले यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करत अभिषेक करण्यात आला। मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। गाभाऱ्यात गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची सजावट करण्यात आली, तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारण्यात आली होती। दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारे हरी भक्त पारायण हबप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन आज अत्यंत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले। कीर्तनात सहभागी झालेल्या टाळकरी मृदंगाचार्य विनेकरी सुरक्षित अंतर ठेवून सहभागी झाले होते। दुपारी 12:05 मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जन्म सोहळा संपन्न झाला। जन्म उत्सवानिमित्त दरवर्षी होणारा लक्ष भोजनाचा महाप्रसाद देता येणे शक्य नसल्याने कर्जत शहरातील प्रत्येक घरात आमटीचा महाप्रसाद प्रवीण दादा घुले मित्रमंडळाच्या वतीने घर पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले। यासाठी कार्यकर्त्यांची सर्व सुरक्षितता पाळून नियोजन केले। आचारी बाळासाहेब कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आमटी तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते। श्री गोधड महाराज जन्मोत्सवाचे अध्यक्ष तानाजी पाटील यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांची विशेष परिश्रम घेतले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण दादा घुले पाटील यांनी सद्गुरु श्री गोधड महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ते जशी बुद्धी देतील तसे कार्य होत राहावे म्हणून अचानक झालेल्या नियोजनातून महाप्रसाद घरपोच देण्याच्या कल्पनेला मूर्त रूप देताना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। याचा आढावा घेतलाय आमचे कर्जतचे प्रतिनिधी आशिष बोरा यांनी। दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा दिवस म्हणजे ग्रामदैवत संत सद्गुरु श्रेष्ठ गोधड महाराज यांचा जन्मोत्सवाचा दिवस आहे। पण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या स्वरूपात उत्सव न करता यावेळेस आपण फक्त पारंपरिक स्वरूपात मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करून जन्म साजरा केलेला आहे व पहिल्यां प्रवीणदादा घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जे लक्ष भोजनाचा संकल्प असतो किंवा जो कार्यक्रम असतो तो या ठिकाणी न करता सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण यावर्षी महाप्रसाद नियोजन केलेलं आहे, पण ते आपण प्रत्येक घरापर्यंत घरपोच होईल याची आपण व्यवस्था केलेली आहे व या कामासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जे एक दिलाने व सर्व शासनाचे नियम पाळून जे सहकार्य केलं त्यांचा त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व हे या रुग्णातून मी कधी मुक्त होऊ शकत नाही। कोविड-19 प्रादुर्भावामुळे यावेळेस गोधड महाराजांचा जन्मोत्सव यात आम्ही सीपीएमटीचा महाप्रसाद हा घरपोच करणार आहोत। कर्जतमधील 17 वार्ड तसंच शिंदेवाडी आणि दांडेवाडी यांना आम्ही घरपोच आमटी देणार आहोत। तर 17 वार्डाच्या 17 गाड्या तयार केलेल्या आहेत आणि जवळपास 8,000 पॅकेट आम्ही तयार केलेले आहेत आणि प्रत्येक वार्डानुसार आम्ही ते पॅकेट 8,000 पॅकेट घरपोच करणार आहोत। आचारी बाळासाहेब कुंभार यांनी शिपॅमची तयार केलेली आहे आणि सर्व कार्यकर्ते भरायचं काम करत आहेत। गोधड महाराजांचा जन्मसोहळा, त्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरु गोधड महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजेच पाटील गलीतील ध्यान मंदिरामध्ये आज हा जन्मसोहळा अतिशय भक्तिभावाने या निमित्तानं काही मर्यादा पाळून या वर्षी या ठिकाणी हा जन्मसोहळा आम्ही उत्साहामध्ये साजरा केला। दरवर्षी याच जन्मस्थळी सद्गुरु गोधड महाराजांचा जन्मोत्सवाला लाखो भाविक भक्तांची या निमित्तानं उपस्थिती असते, पण आज या ठिकाणी हे सगळं कोरोनाचं आणि या सगळ्या अडचणीच्या माध्यमातून या निमित्तानं या वर्षी तशा पद्धतीचा सोहळा या जन्मस्थळी करणं शक्य नाही आणि त्यामुळं यावर्षी जन्मसोहळा पार पाडत असताना
सद्गुरु गोधड महाराजांचा महाप्रसाद मात्र सर्व भाविकांना या निमित्ताने मिळाला पाहिजे अशा पद्धतीने आमची सर्व जन्मसोत समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व मंडळी सेवेकरी या सगळ्यांची एक मनापासून भावना होती की काही जरी झालं तर आपण या सगळ्या गोष्टीचं पालन करू शासनाच्या नियमाचं पालन करू आपण या सगळ्या गोष्टीचं पालन करत असताना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने काटेकोर आपण पाळू पण महाराजांचा महाप्रसाद सर्व भाविक भक्तांना त्यांच्या घरामध्ये आपण पोहोच करण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू अशा पैकी भूमिका आणि भावना सगळ्यांची आशा करणार आज आपण या ठिकाणी आचरण सोहळा पार पडला आता कीर्तनाची सेवा पण मंदिरामध्ये अतिशय मर्यादेमध्ये मर्यादित भाविकांमध्ये ती पार पडली आणि आता सद्गुरु गोधड महाराजांचा महाप्रसाद आणि त्याची पहिली गाडी या निमित्तानं घरोघरी महाप्रसाद घेण्यासाठी पहिल्या गाडीला या ठिकाणी आता आपण पहिल्या गाडीमध्ये आपण महाप्रसाद भरलेला आहे आणि ती गाडी आता एक एक करून अशा प्रत्येक विभागातल्या जवळजवळ 17 ते 18 गाड्या या निमित्तानं ह्या महाप्रसादाचं वाटप प्रत्येक भाविकाच्या घरामध्ये करतील आणि पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्याचं वातावरण निश्चितपणानं सद्गुरु गोधड महाराजांचा महाप्रसाद या ठिकाणी सगळीकडे पोहोच झाल्यानंतर एक वेगळ्या पैसा अलौकिक असा आनंद आणि सद्गुरु गोधड महाराजांचा महाप्रसाद आणि सद्गुरु गोधड महाराजांचा आशीर्वाद माझ्या सर्व या ठिकाणी भाविक भक्तांना त्यांच्या कुटुंबावर सातत्यानं सद्गुरु गोधड महाराजांचं बोलत असतं राहावं अशाच पद्धतीची भावना आम्ही सर्व जगून या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जे सर्व सहकार्य केलं आम्ही जे सर्व भाविकांना आवाहन केलं होतं की अशा पद्धतीने जन्मोत्सव साजरा होणार आहे आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी गर्दी करायची नाही किंवा या ठिकाणी वेगळा कार्यक्रम आपल्याला करायचा नाही आणि तशा पद्धतीचा आपण सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये राहून सद्गुरु गोधड महाराजांचा जन्मोत्सव आपण पार पाडला आणि घरामध्येच आपण पूजा करून त्या ठिकाणी फुलं त्या निमित्तानं फुलाचा वर्षा करून सद्गुरु गोधड महाराजांच्या जन्मोत्सवाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल निश्चितच आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांनीच या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावं काही ठिकाणी जर कुठं काही अडचण वाटली तर निश्चितच आम्हाला संपर्क करण्याचा एक उपाय आपण सर्व भाविकांनी करावं अशा पैकी विनंती करतो आणि थांबतो जय हरी।